मनपा की ओर से तुपुम में ताप सर्वेक्षण अंतर्गत संदेहास्पद मरीजों की रक्त जांच शिविर लिया गया। सप्ताह में एक दिन सूखा मनाया, ऐसा प्रतिपादन इस शिविर में महापौर राखी कंजलावार ने किया। हाल में बरसात के दिन शुरू होने से बीमारियों से बचने के लिए नागरिकों ने वैयक्तिक खबरदारी ले सप्ताह में एक दिन सूखा दिन मनाए और ज्यादा से ज्यादा नागरिकों ने जांच शिविर का लाभ ले, ऐसा आह्वान महापौर राखी कंचर लावार ने किया। चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 7 अंतर्गत हनुमान मंदिर ताड़ोबा में ताप सर्वेक्षण व संशयित मरीजों का रक्त जांच शिविर लिया गया। शिविर में महापौर राखी कंचर लावार, स्थायी समिति सभापति रवि आसवानी ने भेंट की। उक्त शिविर का आयोजन नगर सेवक सुभाष कासन गुड्डूवार इनके पुढ़ाकार से किया गया। कार्यक्रम का प्रास्ताविक मनपा के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नैना उत्तरवार ने किया। सभी मान्यवरों का गुलाब पुष्प देकर स्वागत किया गया। प्रभाग के नागरिकों के हाथों महापौर और स्थायी समिति सभापति इनका पुष्पगुच्छ और श्रीमद् भगवद गीता देकर सम्मान किया गया। इस समय नगर सेवक माया उइके, श्री सिंह व अमीन भाई, हनुमान मंदिर समिति के अध्यक्ष बोंडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वनिता गर्गेलवार, साथ ही बड़ी संख्या में नागरिकों की उपस्थिति रही। शहर महानगर पालिका तरफे तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज रक्त तपासणी हा कॅम्प ठेवला आहे। सध्या ताप सर्वेक्षण मोहीम सुरू आहे। डेंग्यू व्हायरल आणि मलेरियाची प्रचंड मोठी साथ सुरू आहे। अशामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या लोकप्रिय महापौर आदरणीय राखीताई कंचरलावार यांनी निर्णय घेतला की ज्या प्रभागामध्ये असे रुग्ण आढळून आले तिथे आपण महानगरपालिकेतर्फे मोफत रक्त चेकअप कॅम्प ठेवलेला पाहिजे। याचा फायदा माझ्या वैद्यनगर, सुमित्रनगर, संगीतनगर, निर्माणनगर, सुमित्रनगर झोपट्टी या सर्व परिसराला याचा फायदा आहे। या माध्यमातून नागरिकांचं या रुग्णांचं जे रक्त तपासणी सुरू आहे यामध्ये कुठेतरी आपल्याला एक नवीन काही रुग्ण मिळू शकतात, तिच्यामुळे गरीब रुग्णांना फायदा होईल। मी महानगरपालिकेच्या महापौर राखीताई कंचरलावार आणि आयुक्त राजेश मोहिते सर यांना या माध्यमातून धन्यवाद देतो। रक्त तपासणी शिबिर चालू झालेलं आहे, याच्यामध्ये जे ज्यांना ताप आहे त्यांचं हिमोग्लोबिन टेस्ट होतं, त्यांचं प्लेटलेट टेस्ट होतं। कारण की पावसाळा सुरू झाला की तापाच्या विविध आजार सुरू होऊन जातात आणि आता सध्या डेंग्यूची साथ आहे आणि आज आम्ही तपासणी शिबिर घेत आहे। ज्यावेळेस पावसाळा आला आणि विविध आजारांची सुरुवात झाली त्यावेळेस आमचे आदरणीय माननीय माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक मीटिंग घेतलेली होती। त्या मीटिंगमध्ये आम्हाला मार्गदर्शन केले की आता तापाची संख्या वाढत आहे, डेंग्यूची संख्या वाढत आहे, तर तुम्ही चंद्रपूर शहरामध्ये ब्लड डोनेट कॅम्प घ्या आणि तपासणी, आरोग्याची तपासणी करा, शहरामध्ये फॉगिंग करा, फवारणी करा, जेणेकरून मच्छरांची संख्या कमी होईल। आणि तसंच मी चंद्रपूर करांना एकच विनंती करते की डेंग्यूचे मच्छर साठी आम्ही एक शनिवार माझा कोरडा दिवस हा उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमात सगळ्या चंद्रपूरकरांनी आम्हाला साथ द्या। कारण की डेंग्यू हा आजार हा स्वच्छ पाण्यामध्येच तयार होतो, जसे आहे कूलरची टाकी म्हणा, फ्रीजच्या मागची ट्रे म्हणा, एखादा टायर म्हणा, आजूबाजूने साचलेले स्वच्छ पाण्या पातेल्यातलं पाणी म्हणा, याच्यामध्ये डेंग्यूचे मच्छर तयार होतात। म्हणून शनिवार माझा कोरडा दिवस पाहून एक दिवस पातेले सगळे कोरडे करा, उन्हामध्ये ठेवा, जेणेकरून मच्छरांचे डास अंडे तिथल्या तिथे मरून जातील आणि नवीन अंडे तयार होणार नाही। आणि हाच एक मुख्य उपाय आहे मच्छरांना पळून लावण्यासाठी आणि हा उपक्रम तुम्ही साथ द्या आणि डेंग्यूला दूर पळवा आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्या आणि स्वस्थ राहा आणि मस्त राहा।